सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर आज मी तुमच्यासोबत नवीनच एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ काय आहे ते आपण पाहूयात. तर मी नवीन लेस आणलेले आहेत, त्या लेसचं मी तुम्हाला आज कलेक्शन दाखवणार आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या लेस आणलेल्या आहेत, आपल्याला कोणत्या कोणत्या लेस गरजेच्या आहेत जास्त करून, आणि प्राइस वगैरे सर्व सांगणार आहे, लेस पण दाखवणार आहे सोबत सोबत एक एक, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बऱ्याच त्यांचे कमेंट आले होते की लेस कशा आणायच्या, कलर कलर मध्ये आणायच्या की गोल्डन कलर मध्ये, कशा कशा आणायच्या, म्हणजे जाड आणायच्या की नाजूक आणायच्या. त्यामुळे मी या लेस आणलेल्या आहेत आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला बघूयात किती आहेत बंडल. खूप साऱ्या आहेत लेस इथं आणलेल्या, त्या सर्व मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. तर कॅमेरा जो आहे तो मी खाली करते आणि एक एक करून तुम्हाला सर्व लेस दाखवते. छान छान आहेत लेस सर्वच, सोबत सोबत प्राइस पण सांगेन मी तुम्हाला, एक अंदाजानुसार प्राइस सांगेन. म्हणजे कसं आहे आता प्रत्येक ठिकाणी प्राइस जी आहे ती वेगवेगळी मिळणार आहे. आता इथं वेगळी मिळाली, दुसरीकडे वेगळी, आणि या ज्या लेस आहेत ना या मुंबईहून आलेल्या आहेत. कारण माझ्या आईची मावशी ना तिथं राहते, त्यांचं दुकान आहे, त्यांनी तिथून मला दिलेले आहेत. फोनवरती वगैरे फोटो पाठवतात, ज्या ज्या आवडेल त्या मी मागवून घेते तिथूनच. दरवर्षी मी लेस तिकडूनच घेते कारण त्या लेसची जी शायनिंग आहे ती खूप छान आहे आणि डिझाईन पण खूप छान छान असतात. त्यामुळे मी सहसा इथं नाही घेत लेस, मुंबईहूनच मागवते लेस, छान असतात तिथल्या. तुम्ही जिथं असाल तिथे त्या दुकानामध्ये सहज मिळून जातील, पण मी तिकडूनच मागवते. चला मी कॅमेरा खाली करते आणि एक एक लेस दाखवायला. काळ्या कलरचा कपडा टाकलेला आहे, म्हणजे आता साडीच आहे, साडीच टाकली खाली कारण दुसरा काळ्या कलरचा कोणता कपडा नव्हता. म्हणजे दिसतात लेस कशा आहेत, डिझाईन कशी आहे. ब्लॅक कलर वरती चला सुरू करूया, एक एक बघूया. तर सुरुवातीला इथे दाखवते गोट आहे, हा गोट हे बघा असं आहे. गळ्याला वगैरे आपण गोट लावतोत ना, तो आहे. छान आहे हा. आता याची प्राइस सांगते, अंदाजे सांगणार आहे प्राइस. 70-80 रुपयाला मिळेल हे बंडल. 18 मीटर लेस असते या बंडल मध्ये. हे एक झालं, आता दुसरं दाखवते. आजकाल खूप चालत आहे ही लेस, ती पण आलेली आहे ही बघा. आजकाल खूप चालत आहे ही लेस, छान आहे याची डिझाईन, कोणत्याही ब्लाऊजला आपण लावू शकतो ही. अशी समोसा लेस. आता याच्यामध्ये पण 18 मीटर आहे. तर हे जे बंडल आहे ना ते माझ्या मते 80-90 रुपयाला मिळायला पाहिजे. लेस यूज केले की असे व्यवस्थित पॅक करून ठेवायचं, म्हणजे उकलणार वगैरे नाही. त्यानंतर दुसरी लेस, वाव सुंदर आहे, मी पण आताच पाहत आहे तुमच्या सोबत सोबतच. हे बघा किती नाजूक छान अशी लेस आहे. इथे ठेवून दाखवते. छान अशी लेस आहे ही. तर याची पण प्राइस तीच, सर्वांमध्ये 18 मीटर असत. इथे बघा 18 मीटर म्हणून लिहिलेलं आहे. 90-100 पर्यंत मिळेल हे. टासण्या पण असतात, त्याला टासण्या व्यवस्थित लावून ठेवायच्या, म्हणजे लेस खराब होणार नाही आपली. त्यानंतर पुढचं बंडल छान आहे ही पण. हे बघा डिझाईन खूप मस्त आहे याच्यावरती, थोडासा गोल्डन आहे आणि फेंट मध्ये पिंक कलर आहे. ही पण छान आहे. सर्वांची प्राइस तशीच असते, 70-80-90-100 पर्यंत मिळून जातात. जास्त काही
रेडच्या आणायच्या नाही, आपल्याला परवडतं तसं आणायच्या. त्यानंतर दोरीची लेस आहे, दोरी पण ब्लाऊजला दोरी लावतोत ना ती आहे. हे काय स्वस्त असतं, 50-60 रुपयाला मिळतं हे. दोरीमध्ये पण खूप प्रकार आहेत, इथे एक आहे आणि त्यामध्ये कलर कलरची पण दोरी आहे. हे कलर कलर मध्ये हे पण चालतं. हे झाले दोन. त्यानंतर इथं कलरची एक आहे, निळ्या कलरची. कलरचा जास्त यूज करण्यात येत नाही, आपण जर गोल्डनच आणल्या तर त्या जास्त प्रमाणात यूज होतात, कलरच्या कधी तर यूज होतात. हे छान आहे, डिझाईन छान आहे याची. म्हणजे याच कलरचं ब्लाऊज आलं तर त्यालाच लावायला जमते ही लेस, दुसऱ्या कोणत्या ब्लाऊजला नाही लावता येणार. प्राइस सेम तशीच, 80-90. त्यानंतर इथं आणखी एक आहे, चॉकलेटी कलर आणि गोल्डन. ही अशी दोन्ही साईडनी याला डिझाईन आहे, आतमध्ये लेस आहे. छान आहे हे पण. माझ्या मते 70-80 रुपयाला मिळायला पाहिजे. त्यानंतर सर्वांना आवडणारी फ्रिलची लेस, भरपूर जणांना आवडते फ्रिल वाली लेस. गोल्डन कलरच मागवला कारण चालते जास्त करून गोल्डन मध्येच. हे बघा छान दिसते, ही कोणत्याही ब्लाऊजला आपण लावू शकतो. बाहीला लावायचं असेल तर बाहीला पण लावू शकतो, गळ्याला पण लावू शकतो. छान आहे. थोडस याची प्राइस जास्त असेल, 120-130 रुपये पर्यंत मिळेल ही. 9 मीटर असं इथं 9 मीटर आहे. इथं राहते किती मीटर आहे ते लगेच दिसत आपल्याला. त्यानंतर रेड कलर, हे सेम याच्या मध्येच आहे रेड कलर. छान आहे हे पण, अशी छान दिसते ब्लाऊजला. 18 मीटरचा आहे हे बंडल, 80-90 पर्यंत मिळेल. त्यानंतर ही एक आहे, हे बघा येलो कलरची आहे आणि गोल्डन येलो आहे, दोन्ही पण आहेत कलर. 18 मीटर आहे हे बंडल, माझ्या मते 70-80 रुपयाला मिळेल. टाचण्या असतात, तसे टाचण्या लावून ठेवायच्या, लेस आपली खराब होणार नाही. त्यानंतर पुढचं बंडल आहे, हे गोल्डन कलरचंच आहे, डिझाईन छान आहे याच्यावरती. हे बघा कसं वाटतंय लेसचं कलेक्शन, छान आहे ना लेस. मला जास्त जाड लेस आवडत नाहीत आणि घ्यायच्या पण नाहीत, कारण आजकाल कोण जास्त जाड लेस लावत पण नाही ब्लाऊजला. जेवढं नाजूक पाहिजे तेवढं नाजूक लावून घेत आहेत, त्यामुळे जास्त जाड लेस आणायच्या पण नाहीत. आणून कशाला त्या वेस्ट करायच्या आहेत, जेवढं होईल तेवढं नाजूकच आणायच्या. आणि खर तर लेस ज्या आहेत त्या बंडल वरतीच आणायच्या, मीटर वरती नाही आणायचं. मीटर वरती म्हटलं की महाग पडतात. ही एक आहे गोल्डन कलरची, छान आहे ही पण. हे असेल थोडस हलक पीस आहे, 50-60 रुपये पर्यंत मिळेल, 60-70. म्हणजे छान आहे पण थोडस लेस जी आहे ती पातळ आहे, नाजूक अशी आहे. वाव ही पण छान आहे, दाखवते मी गोल्डन कलर. हे बघा मस्त अशी लेस आहे, ही कोणत्याही ब्लाऊजला आपण लावू शकतो. गोल्डन कलर नाजूक आहे, छान वाटते. 90-100 पर्यंत मिळेल कारण छान दिसत आहे ही लेस. एकदा का बंडल आणले
10-15 की वर्षभर म्हणा 6 महिने म्हणा बघायची गरज पडत नाही. खूप दिवस चालतात बंडल आणलेले. ही पण छान आहे, पानाची पानाची डिझाईन आहे. हे बघा मस्त आहे, फ्रिल जशी आहे तशीच, फ्रिल सारखीच. ही याला पानं आहेत, त्याला फ्रिल आहे, याला पानं आहेत. हे पण 100-120 पर्यंत मिळेल. छान दिसते, छान पण वाटते, मस्त आहे. कोणत्याही ब्लाऊजला आपण लावू शकतो. गोल्डन कलर आहे, जास्त करून गोल्डन कलरच्याच लेस आणायच्या. कोणत्याही कलरचा ब्लाऊज राहतो त्याला गोल्डन कलरची लेस लावलं का छान दिसते. आणि आता झाली लास्टची लेस. आणि ह्या अशाच दिलेल्या आहेत, हे तर आपल्याला माहीतच आहे. आता नेहमी आपण यूज करतोच ही, मला तेवढी काही जास्त आवडत नाही ही, त्यामुळे मी आणत पण नाही. त्यांनी असं दिलंय. ही पण छान आहे, कलर मधली आहे, छान आहे ही पण. हे बघा मोरपंखी कलर आहे, छान दिसते ही पण. पण ब्लाऊज त्याच कलरचं पाहिजे. ही एक लेस ला दाखवायची राहिली, ती पण दाखवून घेते. त्याची लेस निळा कलर आहे, सॉरी काळा कलर आहे, काळा विथ गोल्डन. छान आहे बघा डिझाईन याच्यावरती. हे बघा किती मस्त आहे, कोणत्याही ब्लाऊजला लावू शकतो आपण. काळा कलर आहे, काळा आणि गोल्डन कलर कोणत्याही ब्लाऊजला छान दिसतो. तर अशा पद्धतीने या एवढ्या लेस आलेल्या आहेत. नेहमी मी मागवत असते, कधी मधी त्या येत असतील तेव्हा त्यांना सांगत असते आणा म्हणून. तर अशा पद्धतीने माझं हे लेसचं कलेक्शन आहे. छान लेस आहेत सर्वच. तुम्हाला सहज तुम्ही जिथे असाल त्या दुकानामध्ये मिळून जातील. नाजूक लेस आणा, कोणत्याही ब्लाऊजला लावता येतील अशा. गोल्डन कलरच्याच आणायच्या, जास्त करून गोल्डन कलरच्याच चालतात. कोणत्याही कलरचा ब्लाऊज राहतात त्याला नेहमी आपण वापरतो तशाच आणायच्या. जाड वगैरे आणायचे नाहीत, एखादी जाड आणायची आपल्याला आवडलीच असेल तर. जास्त करून नाजूकच आणायच्या, छान वाटतात लावण्यासाठी पण आणि लावायला पण मस्त येतात ह्याले. आता एवढे जे आहेत ते मला भरपूर दिवस चालतात. हे संपण्याच्या अगोदर माझे दुसरे बंडल येतात, त्यामुळे नेहमी मी अशाच मागवून घेते. छान येतात तिकडून आणि शायनिंग वगैरे खूप छान असते याच्यावरती. बघा किती शायनिंग आहे आणि छान दिसतात या लेस. इथल्या मला थोड्याशा कलर मध्ये डल वाटतात, त्यामुळे मी इथं नाही जास्त करून घेत, तिकडूनच आणते. मला कशा वाटल्या, कोणत्या कोणत्या आवडल्या, काय नाही ते सांगा कमेंट मध्ये. आणि बंडलवरती लेस आणा, छान छान ब्लाऊजच्या डिझाईन तयार करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कामाचा झाला की नाही हे पण मला नक्की सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.